नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये ब्लॉग रायटिंग कशा पद्धतीने करणार आहोत आणि अफिलिएट मार्केटिंग कसं करणार आहोत याबद्दल आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी दिलेला तुम्हाला युजर आयडी पासवर्ड ओपन करा। युजर आयडी पासवर्ड ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड व्ह्यू होईल। डॅशबोर्डच्या खालीच तुम्हाला पोस्ट दिसेल, तर इथे तुम्हाला ऑल पोस्ट वरती क्लिक करायचं आहे। जसं आपण ऑल पोस्ट वरती क्लिक कराल तर तुम्हाला अशा पद्धतीने व्ह्यू इथे दिसेल, ठीक आहे। या व्ह्यू मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या पोस्ट, ज्या टाकलेल्या पोस्ट आहेत त्या दिसतं, ऑथर दिसतं, कोणी टाकलेलं आहे ते दिसतं। आता आपल्याला नवीन पोस्ट ऍड करायची, ऍड न्यू पोस्ट आपण इथे करूया, ठीक आहे। ऍड न्यू पोस्ट केल्यानंतर आपल्याला इथे टायटल, खाली डिस्क्रिप्शन आपल्याला ऍड करायचं आहे। तर आपण टायटल आणि डिस्क्रिप्शन कुठून घेणार आणि कंटेंट कुठून घेणार आणि काय कंटेंट आपण इथे टाकणार आहोत, तर तुम्हाला आपली जी वेबसाईट आहे सॉफ्टवेअर रिलेटेड आहे, आपण इथे सॉफ्टवेअर सेल करतो, तर आपण इथे अफिलिएट मार्केटिंगसाठी सॉफ्टवेअर आपण यूज करणार आहोत, ठीक आहे। तर ॲप सुमो नावाची एक वेबसाईट आहे, तिथे आपल्याला सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर आपल्याला मिळतात, ॲप सुमो। तर ह्या वेबसाईटला आपण क्लिक करूयात, ॲप सुमो वेबसाईटला। इथे आल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला सॉफ्टवेअर दिसतील। तर आपल्याला इथून सॉफ्टवेअर घ्यायचे आहेत आणि ह्या सॉफ्टवेअरवरती आर्टिकल लिहायचं आहे। तर आपण इथे ब्राउज ऑल डीलला क्लिक करूयात। जसं आपण ब्राउज ऑल डीलला क्लिक करू, तर इथे आपल्याला त्यांच्या ज्या डील्स चालू आहेत सध्याच्या सिच्युएशनला, त्या सर्व डील्स आपल्याला इथे शो होतील। ह्या डीलवरती आपल्याला आर्टिकल लिहायचं आहे, ठीक आहे। तर इथे बघा, ही एक डील आहे, त्यानंतर ॲरमेट डील आहे, सेंटफॉक्स एक डील आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इथे डील्स आहेत। तर आपण यातलं एक सॉफ्टवेअर आपण सिलेक्ट करूयात। इथे आपण पियर बोर्ड हे सॉफ्टवेअर आपण सिलेक्ट करूयात। याची ऑफर सध्या चालू आहे $59, ठीक आहे। $59 हे सॉफ्टवेअर ते सध्या सेल करताय। तर आपण पियर बोर्ड या सॉफ्टवेअरला क्लिक करूयात। जसं आपण पियर बोर्ड या सॉफ्टवेअरला क्लिक करतो, एक त्यांचं सेपरेट पेज इथे आपल्याला ओपन होतो। त्यामध्ये त्यांची इन्फॉर्मेशन, डिस्क्रिप्शन, आपल्याला सर्व प्रकारची त्यांची इन्फॉर्मेशन इथे शो होते। त्यांची इथं वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला हे आपण न्यू टॅबमध्ये ओपन करूयात, जेणेकरून काही कॉन्टेंट आपल्याला त्यांच्या वेबसाईटमधून पण आपल्याला घेता येईल। त्यांच्या वेबसाईटवरती पण भरपूर कॉन्टेंट त्यांनी दिलेला आहे पियर बोर्डच्या। इथे आपल्याला काही स्क्रीनशॉट घेता येईल, त्यानंतर इथे आपण काही कंटेंट ॲड करू शकतो। पुन्हा आपण ॲप सुमोच्या वेबसाईटवरती येऊयात। ॲप सुमोच्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे आपल्याला त्यांनी टाकलेलं डिस्क्रिप्शन, प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन, त्यानंतर त्यांचा व्हिडिओ, तो पण आपल्याला इथे शो होतोय। हा व्हिडिओसुद्धा आपण ॲड करू शकतो। त्यानंतर स्क्रीनशॉट्स आहेत आणि डिस्क्रिप्शन्स आहेत, त्याखाली तुम्हाला प्राईस दिसेल आणि नंतर आपल्याला इथे रिव्ह्यूज पण दिसतात, ठीक आहे। तर ह्या रिव्ह्यूजसुद्धा आपण तिथे घेणार आहोत। तर हे रिव्ह्यूज आहेत, बघा, हे रिव्ह्यूज पण आपण काही आर्टिकलमध्ये ॲड करूयात। त्यानंतर क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन्स पण आपण तिथे घेऊ शकतो आणि त्या क्वेश्चन्समानी पण आपली व्हिजिटर रँक वाढते, व्हिजिटर्स इन्क्रीज होतात वेबसाईटमधले। तर इथे आपण काय करूयात, आता सुरुवात करूयात। तर सर्वात पहिले आपल्याला लागेल आर्टिकलचं टायटल। तर टायटल काय सिलेक्ट करायचं हे आपण थोडंफार जे प्रॉडक्ट रिलेटेड आर्टिकल आहे ते थोडं रीड केलं तर आपल्याला तुम्हाला कळेल की आपण टायटल काय घ्यायला हवं। तर मी इथून कम्युनिटी फोरम राईट ऑन युअर वेबसाईट हे टायटल सिलेक्ट करतोय, ठीक आहे। हे टायटल सिलेक्ट करण्याचं कारण असं आहे की कम्युनिटी फोरम हा कीवर्ड भरपूर सर्च होतो, त्यानंतर वेबसाईट पण भरपूर सर्च होतो, ठीक आहे। ह्या कीवर्डला मी कॉपी केलं आणि इथे टाकतोय। तर आपण जे फर्स्ट लेटर आहे ते आपण कॅपिटल घेऊयात, कारण आपलं हे टायटल आहे आणि थोडं अट्रॅक्टिव्ह दिसायला हवं म्हणून आपण याला बोल्डमध्ये घेऊयात, कॅपिटलमध्ये घेऊयात फर्स्ट लेटर, ठीक आहे। फर्स्ट लेटर आपण कॅपिटलमध्ये घेतलं। त्यानंतर इथे आपल्याला आता डिस्क्रिप्शन टाकायचं आहे। एकदा आपण टायटल व्हेरीफाय करून घेऊयात या टायटलला किती व्हिजिटर आहेत। तर आपण हे टायटल कॉपी केलं आणि गुगलवरती सर्च केलं। जसं आपण या टायटलला गुगलवरती सर्च करतो तर इथे आपल्याला याबद्दल इन्फॉर्मेशन शो होते, ठीक आहे। तर आपण बघूयात, गुगलमध्ये मी काही प्लगिन्स ॲड केलेले आहेत। उबेर सजेस्ट नावाचं एक प्लगिन आहे, ते मी ॲड केलं आहे। तुम्ही ते प्लगिन ॲड करू शकता क्रोमला। इथे हे टायटल आलेले आहेत, ते ह्या टायटलच्या रिलेटेड कोणकोणते टायटल जास्त गुगलवरती सर्च होतात ते टायटल इथे सगळे शो झालेले आहेत। पण आता मला ह्या टायटलपैकी टायटल नाही घ्यायचं, मी जे फायनल केले तेच टायटल घ्यायचं आहे, म्हणून मी फक्त एकदा जस्ट बघून घेतो की या कोणतं टायटल घेऊ शकतो अदरवाईज। तर ठीक आहे, आपल्याला हेच टायटल फायनल करायचं आहे, आपण हे टायटल फायनल करूयात।
इथे आल्यानंतर पुन्हा आपण पीयर बोर्डला आलो. पीयर बोर्डला आल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय की डिस्क्रिप्शन ऍड करायचंय. सर्वात पहिले आपण पीयर बोर्ड पीयर टू पीयर नेटवर्क ही आपण कॉपी करू आणि इथे टाकूयात. हे आपण एक हेडिंग घेतलं, हेडिंग त्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शन घ्यायचंय. तर इथे खाली जे डिस्क्रिप्शन दिसतं आपण यालाच कॉपी करू. आणि कॉपी केल्यानंतर क्विल बॉट डॉट कॉम नावाची एक वेबसाईट आहे, क्विल बॉट, क्विल बॉट डॉट, या वेबसाईटला तुम्ही सर्च करा गुगलमध्ये आणि ओपन करा. क्विल बॉट एक टूल आहे, या टूलमध्ये आपण काय करतोय पॅराफ्रेज करतोय. पॅराफ्रेज याच्यासाठी करतोय की याने काय होईल की जे आपण कॉपी करतोय टेक्स्ट दुसऱ्या वेबसाईटवरून आणि आपल्या वेबसाईटवरती ते टेक्स्ट टाकतोय, तर यामुळे काय होईल की ते कॉपीराईटमध्ये येणार नाही. गुगलला ते गुगल त्याला कॉपीराईटमध्ये डिटेक्ट करणार नाही. त्यासाठी आपण पॅराफ्रेज करतो. मी इथे पहिल्या पॅराग्राफमध्ये ते पूर्ण टेक्स्ट पेस्ट केलं, त्यानंतर खाली जे पॅराग्राफ्रेज नावाचं बटन होतं ग्रीन कलरचं त्याला मी प्रेस केलं. प्रेस केल्यानंतर राईट साईडला आता ते टेक्स्ट पॅराफ्रेज होत आहे. ठीक आहे, तर थोडा वेळ लागतो याला, तर तो वेळ लागू द्या, कारण तुम्ही मध्ये जर रिफ्रेश किंवा कॅन्सल केलं तर ते पहिल्यापासून पुन्हा पहिल्यापासून चालू होईल. तर त्यासाठी त्याला थोडा वेळ घेऊ द्या. तसा वेळ झाला की कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला खाली ग्रीन लाईन दिसते, ती ग्रीन लाईन कम्प्लीट होत जाते. ती ग्रीन लाईन कम्प्लीट झालीये, खाली इथे तुम्हाला कॉपी फुल टेक्स्ट असं नाव दिसेल, तर त्यावरती त्या सिम्बॉलवरती क्लिक करा. जसं क्लिक कराल तिथे पूर्ण कॉपी होईल आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपल्या वेबसाईटच्या आर्टिकलमध्ये जाऊन त्याला आपण पेस्ट करूया. ठीक आहे, आणि पेस्ट केल्यानंतर कुठे आपल्याला जास्त एंटर झालंय तो आपल्याला कमी करायचा आहे, कुठे जास्त गॅप झाला आहे तो कमी करायचा आहे, टेक्स्टमध्ये काही आपल्याला कुठे एंटर करायचं आहे ते आपण करून घेऊयात, कुठे फुल स्टॉप टाकायचा आहे ते आपण थोडंसं थोडंफार चेंजेस करूया. ठीक आहे, पुन्हा नेक्स्ट डिस्क्रिप्शन मी इथून घेतोय. नेक्स्ट डिस्क्रिप्शन घेतलं, कॉपी केलं, पुन्हा मी क्विल बॉट वरती आलो. पहिलं जे होतं ते मी डिलीट केलं आणि सेकंड पुन्हा मी इथे डिस्क्रिप्शन ऍड केलं. आता ऍड केल्यानंतर इथे मला खाली पुन्हा पॅराफ्रेज करायचंय. पॅराफ्रेज केलं आणि हे डिस्क्रिप्शन इथे मला शो होईल, पॅराफ्रेज होईल, रिफ्रेश होईल. थोडा वेळ घेतोय पण ते वेळ घेऊ द्या, कारण ते पूर्ण टेक्स्ट तुमचा चेंज करते. तुम्ही जर बघितलं तर विथ पीयर बोर्ड तर इथे आला यू कॅन क्रिएट. ठीक आहे, म्हणजे काय होतोय की आपण जे टाकतो इकडे पॅराफ्रेज करण्यासाठी तर ते टेक्स्टमध्ये थोडंफार चेंजेस करतात, सिनोनिम्स घेतात, सिमिलर वर्ड्स घेतात, अल्टरनेट वर्ड घेतात. त्यामुळे काय होतं की गुगलमध्ये कॉपीराईटमध्ये आपलं ॲज इट इज आपलं कंटेंट येत नाही, थोडंफार चेंजेस होतात त्यामध्ये. तर आपण इथे टेक्स्ट टाकलं, टेक्स्ट टाकल्यानंतर पूर्ण आपण टेक्स्ट टाकलं सिलेक्ट करूया. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे जस्टिफाय नावाचं एक आहे, फॉर्मॅटला क्लिक करू, अलाइनला क्लिक करू आणि जस्टिफाय आपण इथे करूया. ठीक आहे, जस्टिफायने काय होतं की ते एक सरळ लाईनमध्ये येईल, पूर्ण एका साईडला बॅक साईडला पण ते व्यवस्थित दिसेल, फ्रंट साईडला पण व्यवस्थित दिसेल, तर त्यासाठी आपण त्याला जस्टिफाय केलं. त्यानंतर आपण एक सिलेक्ट करू त्यातलं टेक्स्ट, छोटंच टेक्स्ट आणि पॅराफ्रेज पॅराग्राफ आहे, पॅराग्राफ तिथे जाऊन आपण टायटल हेडिंग टू करूयात त्याला. त्यानंतर पुन्हा आपण इथे न डिस्क्रिप्शन कॉपी करूयात, याला डिलीट करायचं क्विल बोर्ड मध्ये, डिलीटचा सिम्बॉल आहे. पुन्हा आपण पॅराफ्रेज करू, पॅराफ्रेज केलं आपण. जसं आपण पॅराफ्रेज करतो, पॅराफ्रेज केल्यानंतर ते चेंजेस होतात आणि ते चेंजेस झाल्याने कंटेंट आपण आपल्या वेबसाईटमध्ये टाकायचे आहेत. पॅराफ्रेज होतोय, हा व्हिडिओ मी फर्स्ट पार्ट मध्ये बनवला आहे, सेकंड पार्ट थर्ड पार्ट पण बनवेल. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला ब्लॉग रायटिंग करायचं आहे. ठीक आहे, तर मी याला क्लोज करतो, पुन्हा या टेक्स्टला कॉपी करतो फुल टेक्स्ट. पेस्ट केलं मी इथे,
काही टेक्स्ट जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही पण सुद्धा तुमच्या लँग्वेजमध्ये टेस्ट चेंज करू शकता. त्यासाठी थोडंफार रिडिंग तुम्हाला करावं लागेल. रिडिंग केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली काही टेक्स्ट तुम्हाला चेंज करायचा आहे. तर आता आपल्याला एक स्क्रीनशॉट टाकायचा, म्हणजे एक इमेज ॲड करायची आहे. तर ही सिमिलर जी इमेज आहे ती आपण कॉपी करू किंवा एक दुसरी इमेज घेऊ आपण, कारण ह्या इमेजला जर आपण ॲज इट इज कॉपी केलं तर आपली जी इमेज आहे ती कॉपीराईटमध्ये येईल. म्हणून आपण काय करू, पीएर मोडच्या वेबसाईटवरती जाऊ आणि एक अल्टरनेट दुसरा स्क्रीनशॉट घेऊ आपण त्याच्याच रिलेटेड, आणि तो स्क्रीनशॉट आपण तिथे अपलोड करूयात. ठीक आहे, ती इमेज आपण तिथे अपलोड करूयात. तर आपण ती सर्च करू इथे कुठे आपल्याला दिसते का सिमिलर इमेज. हा बघा, इथे आपल्याला शो होते ट्रेडिंग, तिथे सुद्धा हेच टॉपिक आहेत आणि थोडीफार इमेज चेंजेस आहेत. तर आपण काय करूयात, हीच इमेज आपण इथलं सिलेक्ट करूयात. तर आपण याला स्क्रीनशॉटचं जे प्रिंट स्क्रीनचं जे बटन आहे ते आपण प्रेस करू. त्यानंतर पेंट ओपन करा कम्प्युटरमध्ये. पेंट ओपन केल्यानंतर कंट्रोल व्ही पेस्ट करा. आपलं जे आहे आपण जे प्रिंट स्क्रीन केलं त्याला इथे पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर कंट्रोल व्ही करा. त्यानंतर सेव्ह ॲज करा. त्याला जर तुम्हाला क्रॉप करायचं आहे तर जेवढं तुम्हाला घ्यायचं आहे तेवढंच घ्या, बाकीचं क्रॉप करा. मी क्रॉप केलं. क्रॉप केल्यानंतर याला सेव्ह ॲज करतो. PNG मध्ये किंवा JPG मध्ये ही फाईल मी सेव्ह केली. ठीक आहे, सेव्ह केल्यानंतर आता वेबसाईटवरती आलो. वेबसाईटवरती आल्यानंतर डिस्क्रिप्शनच्या तिथे मध्ये कुठेतरी कर्सर ठेवा. कर्सर ठेवल्यानंतर जिथे आपल्याला इमेज ॲड करायची तर ॲड मीडियाला क्लिक करायचं. ॲड मीडियाला क्लिक केलं की अपलोड इमेजला क्लिक करायचं. इमेज सिलेक्ट, जी आपल्याला इमेज अपलोड करायची ती आपण इथे अपलोड करू. इन्सर्ट पोस्टवरती क्लिक करू. क्लिक केल्यानंतर आता ही इमेज छोटी झाली आहे, बरोबर, आपल्याला फुल साईजमधली हवी आहे. तर आपण काय करू, पहिले फोकस कीवर्ड जे आहे ते आपण टाकून घेऊ. जे आपण टायटल घेतलं त्यातलेच काही कंटेंट आपल्याला फोकस कीवर्ड म्हणून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर मी इथे फोकस कीवर्ड टायटल पूर्ण कॉपी करतो. जसं मी टायटल पूर्ण कॉपी केलं की खाली फोकस कीवर्ड नावाचं एक ऑप्शन आहे, तर इथे मला फोकस कीवर्ड टाकायचं आहे. ठीक आहे, फोकस कीवर्डला मी क्लिक केलं आणि मध्ये जे कम्युनिटी फोरम वेबसाईट एवढंच ठेवतो, मधलं मी डिलीट करतो कारण ह्या कीवर्डला जास्त सर्चेस आहे म्हणून मी एवढं फोकस कीवर्ड ठेवलं. इमेजवरती आलो. इमेजला एडिट ऑप्शनला पेन्सिल क्लिकला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथे अल्टरनेट टेक्स्ट जे होतं, जे फोकस कीवर्ड घेतलं होतं तेच फोकस कीवर्ड मी कॉपी करून टाकलं. आणि इमेज साईज जी आहे इथे मी फुल करतो. जशी इमेज साईज फुल केल्यानंतर इथली जी इमेज होती छोटी ती आता फुल साईजमध्ये झाली, म्हणजे प्रॉपर ती आर्टिकलमध्ये शो होते. ठीक आहे, आता पुन्हा इथे वर्ड काउंट जे आले 226 वर्ड्स आले. ठीक आहे, हे वर्ड काउंट आपल्याला 1000 वर्ड्स आपल्याला घेऊन जायचे आहेत एका आर्टिकलचे. तर तुम्हाला त्यामध्ये डिस्क्रिप्शन, त्यानंतर रिव्ह्यूज, हे सगळं काही आपण तिथे ॲड करू शकतो. तर पूर्ण आता जर आपल्याला हे कॉपी करायचं, मी कॉपी करतो. क्यूल बोर्ड वरती आलो, डिलीट केलं, पेस्ट केलं, इथे एंटर जास्त कमी केलं, पॅराफ्रेज केलं. पॅराफ्रेज केल्यानंतर हे लगेच पॅराफ्रेज होईल. जसं पॅराफ्रेज होईल मी इथनं हे कॉपी करेन आणि आपल्या वेबसाईटवरती टाकेल. आपल्याला हे जे डिस्क्रिप्शन आहे 1000 वर्ड्स घेऊन जायचे आहेत. मिनिमम 400 वर्ड तरी हवेत रँक होण्यासाठी, पण आपल्याला टॉप रिझल्ट येण्यासाठी 1000 वर्ड तरी मिनिमम हवेत. मॅक्झिमम आपण 3000, 4000, 5000 वर्ड टाकू शकतो. जेवढे जास्त वर्ड्स आपण ॲड करणार त्यामुळे तेवढं जास्त बेनिफिट आपल्याला होणार. आपण कॉपी करणार. कॉपी केल्यानंतर आपण इथे याला पेस्ट करूयात. ठीक आहे, पेस्ट केलं, जस्टिफाय करू, सिलेक्ट केलं सिलेक्ट ऑल, इन्सर्टला गेलो, इन्सर्ट फॉर्मॅटला जायचं. फॉर्मॅटला गेल्यानंतर अलाईनवरती क्लिक करायचं. अलाईनवरती जस्टिफाय जस्टिफाय केलं पूर्ण आपण याला, की अशा पद्धतीने आपण इथे आर्टिकल टाकू शकतो. आता वर्ड काउंट आला इथं 280. फोकस कीवर्ड इथे आपण घेतला आहे कम्युनिटी फोरम वेबसाईट. त्यानंतर कम्युनिटी फोरम वेबसाईट आणि इथे आपण मेटा डिस्क्रिप्शन घेतलेला नाही आहे. तर आपण जे फोरम फोकस कीवर्ड घेतलं होतं ते आपण फोकस कीवर्ड इथं मेटा डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट आपण लास्ट टाकूयात. ठीक आहे, फर्स्टलाच आपण ऍड करूयात. यामध्ये त्या डिस्क्रिप्शन मधली एक लाईन आपल्याला मेटा डिस्क्रिप्शन म्हणून घ्यायची आहे. थोडं आर्टिकल रीड करा आणि कोणती डिस्क्रिप्शन मधून लाईन घ्यायची हे एकदा चेक करा. मी इथे कम्युनिटी फोरम, त्यानंतर इट इज अ ग्लॅम्बल फॉर रेडी थर्ड पार्टी प्लग इन, हे एक डिस्क्रिप्शन मी इथे ऍड करतो. इझी टू फॉलो द कॉलॅबोरेशन, मी याला क्लिक करून इथे याला पूर्ण पेस्ट करतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता ही खालचा जो बार होता तो ऑरेंज होता तो आता ग्रीन झाला आहे.
ग्रीन म्हणजे प्रॉपर वेने तुम्ही ते टाकलंय आणि अशा पद्धतीने तुम्हाला तिथे मेटा डिस्क्रिप्शन सुद्धा ऍड करायचं आहे. यानंतर भरपूर काही गोष्टी आहेत, त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. इथे तुम्हाला राईट साईडला कॅटेगरी दिसेल, तर आपण जे आता आर्टिकल टाकलं ते कोणत्या कॅटेगरीचं आहे, सॉफ्टवेअर कॅटेगरीचं आहे, म्हणून आपण इथं सॉफ्टवेअर कॅटेगरीला सिलेक्ट केलं. ठीक आहे, सॉफ्टवेअर कॅटेगरीला सिलेक्ट केल्यानंतर इथे पब्लिशच्या तिथे आपल्याला ऑप्शन दिसतं विजिबिलिटी पब्लिक, तर आपल्याला पब्लिक न ठेवता प्रायव्हेट करायचं आहे, कारण आपलं आर्टिकल अजून पूर्ण झाले नाही आहे, आपले कंटेंट पूर्ण झालेले नाही आहेत, म्हणून आपण याला प्रायव्हेट करू आणि ज्यावेळेस आपले कंटेंट कम्प्लीट होतील तेव्हा आपण याला पब्लिक करू. तर आपण याला अपडेट करूया तिथून. जसं मी अपडेट करतो हे टायटल पोस्ट अपडेट होईल. अपडेट झाल्यानंतर व्ह्यू पोस्टवरती मी क्लिक करतो. व्ह्यू पोस्टवरती न्यू टॅबवरून क्लिक केल्यानंतर इथे मला आता आपली पोस्ट शो होते, पण ही पोस्ट प्रायव्हेट आहे, मी लॉग इन केलेला आहे म्हणूनच मला ही शो होते, पब्लिकला ही शो होणार नाही. त्यामुळे आता फक्त मलाच मीच बघू शकतो ह्या पोस्टला, कारण माझे आणखीन 1000 कीवर्ड्स इथे झालेले नाही आहेत. त्यानंतर आणखीन जे जे मला टाकायचे ते आणखीन कम्प्लीट झालं नाही, म्हणून मी याला प्रायव्हेट करून ठेवलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात पब्लिश कसं करायचं. ठीक आहे, थँक्यू.